नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी वैशाली खिंसरा. इयत्ता 10वीच्या मुलांसाठी आज आपण पाचवं प्रकरण जे आहे गणित भाग 2 मधलं, म्हणजे निर्देशक भूमिती, दॅट इज कोऑर्डिनेट ज्योमेट्री, याच्यातील रेषेचा चढ म्हणजे स्लोप ऑफ अ लाईन हा मुद्दा मी तुम्हाला आज शिकवणार आहे. रेषेचा चढ म्हणजे काय? आपण सपाट जमिनीवर चालतो तेव्हा श्रम करावे लागत नाही, बरोबर? पण चढावर चढताना मात्र आपल्याला थोडे श्रम करावे लागतात आणि आपल्याला दम लागतो. का बरं असं होतं? कारण ज्यावेळेस आपण चढावर चढतो त्यावेळेस आपण गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करतो आणि म्हणून आपल्याला दम लागतो. कारण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला काम करावं लागतं त्यावेळेस त्रास हा होतोच, म्हणजे दम लागतो, कष्ट करावे लागतात, त्याच्यामुळे ते होत असतं. आता पहा, सेमीच्या बाबतीत आपल्याला बोलायचं तर स्लोप ऑफ अ लाईन म्हणजेच काय? व्हेन वी ऑक ऑन अ प्लेन रोड वी नीड नॉट एक्झर्ट मच एफर्ट, बट व्हाईल क्लाइम्बिंग अप अ स्लोप वी नीड मोअर एफर्ट. ओके, इन सायन्स वी हॅव स्टडीड दॅट व्हाईल क्लाइम्बिंग अप अ स्लोप वी हॅव टू ऑक अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशन फोर्स. मीन्स अवर एनर्जी इज वेस्टेड अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय? गुरुत्व बलाच्या विरोधात काम करत असतो आणि म्हणून आपली काही प्रमाणामध्ये एनर्जी वेस्ट होत असते आणि म्हणून आपल्याला दम लागतो, बरोबर आहे? आता आपण चढ ही संकल्पना पाहणार आहोत, म्हणजे स्लोप. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे? पहा, इथे एक्स आणि वाय अशी दोन प्लेन घेतलेली आहेत, एक्स डॅश एक्स आणि वाय वाय डॅश, अशा पद्धतीनं त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. पहा, 1, 2, 3, 4, वजा 1, वजा 2, वजा 3, सेम वेनं खाली वजा 1, वजा 2, वजा 3 आणि वरती वाय एक्सिस वर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं. चढ ही संकल्पना आधी कशी उदयास आली, कशा पद्धतीनं त्याचा उगम झालेला आहे हे पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हा मुद्दा थोडक्यात एक्सप्लेन करत आहे. आता पहा, ए बी सी डी ई हे अशा पद्धतीचे बिंदू ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही पण तुमचं पुस्तक डोळ्यासमोर जर ठेवलं तर ते तुम्हाला जास्त क्लिअर होईल. पहा, आता आपण इथं काय करणार आहे? प्रत्येक ठिकाणी बिंदूचे निर्देशक लिहिलेले आहेत. ओके, आपण एक एक बिंदू घेणार आहोत आणि त्याचे निर्देशक लिहिलेले आहेत की नाही ते पहा बरं, लिहिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत? पाहताय तर पहिला बिंदू कोणता घेतलेला आहे? सी, आणि दुसरा बिंदू घेतला ई. सी चे निर्देशक मी आकृतीत पाहून लिहिलेले आहेत 2, 1 आणि ई चे लिहिलेले 6, 7. आता आपण पहिला बिंदू घेतलेला आहे सी आणि दुसरा ई. सी चे निर्देशक काय आहेत? 2, 1 आणि ई चे काय आहेत? 6, 7. ते पण लिहिलेले आहेत. आपण काय करणार आहोत? रेशो फाइंड करणार आहोत. कोणता? वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. तर वाय टू म्हणजे 7, वाय वन 1 म्हणजे 7 वजा 1 छेद 6 वजा 2. आपला रेशो काय येईल? पहा, 7 आत 1 गेले 6, 7 न 2 गेले 4 म्हणजे 6 छेद 4 म्हणजे 3 छेद 2. सेम वे न आपण एडी पण फाइंड करणार आहोत. एडी म्हणजेच काय? तर ए निर्देशक आहेत वजा 2 वजा 5, डी निर्देशक आहेत 4 4, बरोबर? म्हणजे आता इथं वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा रेशो काय येईल? पहा, 4 वजा वजा 5 आणि हा 4 वजा वजा 2. ओके, 4 अधिक 5 म्हणजे 9 येणार आहे आणि 4 ऋण ऋण धन होईल ना, म्हणजे 4 2 4 अधिक 2 बरोबर 6 होणार आहे. पुन्हा 3 2 6 आणि 3 3 9 अशा पद्धतीनं स्लोप तुमचा आले, सॉरी, हा रेशो तुमचा आलेला आहे 3/2. ओके, सेम वे ना डी ए पण फाइंड केलेला आहे. पहा, तो काय आहे? डी चे निर्देशक 4 4 आहेत आणि ए चे कोऑर्डिनेट्स आहेत -2 5. ओके, पुन्हा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा रेशो घेतोय -5 -4 -2 -4. ओके, -5 -4 दॅट इज वी विल गेट -9, बोथ आर निगेटिव्ह टर्म्स. ओके, सो ऍड इट अँड गिव्ह द साईन ऑफ बिग नंबर टू द अँसर. ओके, दोन ऋण संख्या परस्परात मिळवताना आपण त्यांची बेरीज करणार आहोत आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत. 4 आणि 2 6 आणि मोठी संख्या 4 म्हणून त्याचं साईन दिले मायनस. ओके, आता 3 2 6 3 3 9 म्हणजे 3 छेद 2 येणार. ऋण ऋण भागाकार नेहमी धन येतो किंवा गुणाकार पण धन येतो. येते लक्षामध्ये. आता बी सी आपण फाइंड करणार आहोत. पहा, बी किती आहे? पहा, तुमचा बी कुठे आहे? पहा, आहे 0 वजा 2. ओके, सी कुठे आहे? पहा, 2 1 लिहून घेतला. आता वाय टू मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन म्हणजे 1 वजा तुमचं काय होणार आहे? वजा 2 बरोबर छेद एक्स टू मायनस एक्स वन
दैट इज टू माइनस जीरो दैट इज इथ काय पहा वन माइनस माइनस प्लस वन प्लस टू अपॉन टू दैट इज थ्री बाय टू. ओके सेम वे ना तुम्ही सी ए फाइंड करू शकता तुम्ही एसी फाइंड करू शकता तुम्ही तुमच्या मनाने फाइंड करा दोन्ही पण तुमची उत्तर काय येणार आहे तर तीनशे दोन येणार आहे. म्हणजेच इथं तुमच्या असं लक्षात येईल की ही जी सारणी आहे ही सारणी अख्खी जरी पूर्ण केली तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंचे जर निर्देशक घेतले आणि त्याचा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा जर रेशो घेतला तर तो तुमचा रेशो येणार आहे या लाईनवरचा तर तो रेशो हा समान असणार आहे. कुठलेही बिंदू घ्या ई घ्या डी घ्या डी सी घ्या सी बी घ्या बी ए घ्या किंवा ए घ्या या कोणत्याही दोन बिंदूंचे जर निर्देशक तुम्ही घेतले आणि त्यांचा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा रेशो जर घेतला तर तो सेम येणार आहे. आणि याच रेशोला स्लोप असं म्हटलं जातं किंवा चढ असं म्हटलं जातं. रेषेचा चढ हा सामान्यपणे यमने दर्शवतात. स्लोप ऑफ द लाईन इज शोन बाय लेटर यम अँड देअरफोर यम इज गिव्हन बाय द फॉर्म्युला वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. आता पहा आपण एक्स वाय हे एक प्रतल घेतलेलं आहे आणि या एक्स वाय प्रतलामध्ये रेषा यल आपण काढलेली आहे. ही रेषा यल जी आहे ही रेषा यल ही एक्स अक्षाशी विशिष्ट असा एक कोण करते बरोबर आणि त्या कोणाला आपण इन्क्लिनेशन म्हणजेच काय तर रेषेचा कल असं म्हणतो. मग ह्याच्यावरनं रेषेचा कल म्हणजे काय तर रेषा यल ने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला जो कोण आहे त्याला कल असं म्हणतात आणि तो थिटाने दर्शवतात. इन्क्लिनेशन द अँगल मेड बाय द लाईन यल विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ द एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन हे थिटाने दर्शवतात. इन्क्लिनेशन इज डिनोटेड बाय थिटा. आता चढ ही संकल्पना तुम्ही यापूर्वी पाहिलेली आहे म्हणजे मीच आता तुम्हाला शिकवलेली आहे. मग चढ म्हणजे काय रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला जो कोण आहे त्या कोणाचं टॅन गुणोत्तर. पहा हा आपण चढ म्हणजे काय पाहिलंय वाय टू मायनस वाय वन छेद एक्स टू मायनस एक्स वन म्हणजेच काय समजा मी याला थिटा म्हटलं बरोबर की नाही तर ज्यावेळेस आपण एक्स वाय प्लेनचा विचार करतो त्यावेळेस हे जे आहे हे जे अंतर आहे याला वाय टू मायनस वाय वन असं म्हटलं जातं याला एक्स टू मायनस एक्स वन असं म्हटलं जातं बरोबर की नाही. आणि हा जो रेशो आहे हा जो रेशो आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा म्हणजेच काय तर टॅन थिटा आहे. म्हणजेच काय स्लोप ऑफ लाईन ए बी एम इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजेच काय द टॅन रेशो ऑफ द अँगल थिटा मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ॲज स्लोप. म्हणजेच काय ही चढाची व्याख्या आहे स्लोपची डेफिनेशन आहे. चढ स्लोप बरोबर एम बरोबर टॅन थिटा. ओके आता टॅन थिटाच्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहा की टॅन झिरो काय असतो झिरो. टॅन थर्टी काय असतो वन अपॉन रूट थ्री. टॅन फॉर्टी फाय काय असतो वन. टॅन सिक्स्टी काय असतो रूट थ्री. तुम्ही म्हणाल हे का लिहून दिलेलं आहे कारण ह्या किमती मिनिमम ह्या किमती तरी तुमच्या लक्षात असायला हव्यात. येते लक्षामध्ये. आता एक्स अक्षाचा कल. एक्स अक्षाचा कल कल म्हणजे काय इन्क्लिनेशन बरोबर. आणि कल म्हणजे काय तर एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोण. एक्स अक्ष स्वतःची कोण करू शकणार आहे का नाही. म्हणजेच एक्स अक्षाचा कल थिटा शून्य असेल बरोबर. मग चढ यम म्हणजे काय तर टॅन थिटा. आणि टॅन थिटा थिटाची किंमत जर शून्य असेल तर टॅन झिरो. आणि काय असणार आहे तो झिरो. इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज थिटा इज इक्वल टू झिरो. देअरफोर स्लोप एम इज इक्वल टू टॅन झिरो इज इक्वल टू झिरो. आता वाय अक्ष पहा. वाय अक्ष जो आहे तो वाय अक्ष एक्स अक्षाच्या धन दिशेशी नव्वद अंशाचा कोण करतो. म्हणून वाय अक्षाचा कल हा थिटा हा नव्वद असतो. म्हणजेच चढ एम बरोबर टॅन नाईन्टी इज इक्वल टू इन्फिनिटी किंवा अव्याख्येय. इन्क्लिनेशन ऑफ वाय ऍक्सिस इज थिटा इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँड देअरफोर स्लोप एम इज इक्वल टू टॅन नाईन्टी इज इक्वल टू इन्फिनिटी दॅट इज नॉट डिफाइंड. आता दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ मीन्स द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू दी टू पॉइंट. आता मी तुम्हाला शिकवलंय एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. ज्यावेळेस मी तुम्हाला स्लोप ही संकल्पना शिकवलेली आहे त्याच वेळेस मी तुम्हाला हेही सांगितलंय की एकाच रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू घेतले बाळांनो तर त्या
दोन बिंदूंच्या दरम्यान असणारे जे गुणोत्तर आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हे गुणोत्तर स्थिर राहतं. म्हणजेच एकाच रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंच्या दरम्यान असणारा रेषेचा चढ हा समान असतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर जर दिलेले बिंदू एक रेषीय असतील तर त्या दोन बिंदूंच्या दरम्यानचा जो चढ आहे तो समान असतो. इफ द गिव्हन पॉइंट्स आर कोलिनियर देन द स्लोप ऑफ एनी टू पॉइंट्स ऑन दॅट लाईन इज सेम. कळालं असेल. ओके. आणखीन एक महत्वाचं वाक्य की दोन समांतर रेषांचा चढ समान असतो. बरोबर. म्हणजेच काय, जर दोन रेषा अशा पद्धतीनं आपण काढलेल्या असतील तर त्या दोन रेषांचा चढ समान असतो. म्हणजेच वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन हा जो रेशो आहे हा समान असतो. द स्लोप ऑफ टू पॅरेलल लाईन्स इज सेम. हे मुद्दे छान लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा आहे एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण. आता पहा, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण हे एक्स एक्स अक्षस हवा आहे. एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा आहे बरोबर, म्हणजे ती आडवी असणार आहे बरोबर. त्याचा कोणता कोऑर्डिनेट स्थिर असेल सांगा बरं, तर वाय. बरोबर की नाही. म्हणजेच वाय बरोबर ए हे आहे एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण. तर हा वाय अक्ष आहे. या वाय अक्षाला समांतर असणारी रेषा जी आहे ती अशी उभी असणार आहे बरोबर. आणि उभ्या लाईनवर कोण स्थिर असणार आहे इथे, तर लक्षात घ्या एक्स. एक्स निर्देशक स्थिर असेल आणि म्हणून त्या रेषेचं समीकरण एक्स बरोबर काय असेल ते, म्हणजेच एक्स बरोबर एखादा स्थिरांक किंवा एक्स इज इक्वल टू ए हे आहे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण. ओके बाळांनो, समजले तुम्हाला. इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरेलल टू एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू ए अँड इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरेलल टू वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू ए.